नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर स्थानिक घडामोडींवर। बेळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखीन एका रुग्णाची भर पडली आहे। मंगळवारी दुपारी प्रकाशित झालेल्या आरोग्य खात्याच्या माहिती पत्रकामध्ये याचा तपशील देण्यात आला आहे। त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील एका 33 वर्षीय तरुणाला कोरोना झाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। यामुळे रुग्णांची संख्या आता 18 पोहोचली आहे। सदर रुग्ण हा दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात सहभागी होऊन परतल्यानंतर त्याला या विकाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे। सदर आढळून आलेला रुग्ण हा पिरनवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। त्यामुळे बेळगाव तालुक्यात खळबळ माजली आहे। दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत जाताना दिसत आहे। कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत, मात्र लॉकडाऊन काळात नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा या उद्देशाने पास वितरण करण्यात आले आहे। कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे रविवार दिनांक 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे। यामुळे याआधी वितरित करण्यात आलेल्या अत्यावश्यक वस्तू पुरवठा पासचा कालावधी वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आला आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। लॉकडाऊनमुळे डॉक्टर आंबेडकर जयंतीचे आचरण साधेपणाने करण्यात आले। जिल्हा प्रशासन आणि जयंती समितीच्या वतीने सदाशिवनगर येथील बुद्धविहार आणि डॉक्टर आंबेडकर उद्यानात मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके यांच्यासह अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटे, महापालिका आयुक्त जगदीश केएच, सीआरसी श्रीकांत कट्टीमनी आदींच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी दलित नेते मल्लेश चौगुले यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पुढची 2 दिवसांमध्ये 6 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुडचीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कुडचीत कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे। दरम्यान यावर मात करण्यासाठी कुडची शहरातून क्वारंटाईनच्या संख्येत वाढ झाली आहे। याची दखल घेत मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि जिल्हा पंचायतचे सीईओ के राजेंद्र यांनी कुडची येथे भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त। कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला। यावेळी बोलताना कोरोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलं नाही, त्यासंबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली। लॉकडाऊन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे। अनेक राज्यांनी याआधीच हा निर्णय घेतला आहे। सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेत आहोत असं नरेंद्र मोदींनी सांगितलं। कोरोना व्हायरसचे नवीन रुग्ण काही जिल्ह्यांमध्ये आढळले नसल्यानं दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती, पण रात्र होत गेली तशी दिल्लीतील आकड्यांनी चिंता वाढविली। दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल 356 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत। कोरोनाचे एका दिवसात 356 रुग्ण आढळून आल्याने दिल्ली हादरली आहे। दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 1510 इतकी झाली आहे। यापैकी 1071 रुग्ण हे निजामुद्दीन मधील तबलिकी जमात मरकजशी संबंधित आहेत। जगातील दिग्गज आयटी कंपनी गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांनी भारतातील कोरोना विरोधी लढाईत आपले योगदान दिले आहे। सुंदर पिचाई यांनी गिव्ह इंडियाला 5 कोटींची मदत दिली आहे। कोरोना व्हायरसमुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनने परिणाम झालेल्या गरिबांना मदत करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे। सुंदर पिचाई यांनी 5 कोटींच्या मदतीबद्दल गिव्ह इंडियाने त्यांचे आभार मानले आहेत। कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी नियोजन आणि राज्यांशी समन्वय साधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाचे सतत काम सुरू आहे। मंत्रालयात रोजच बैठकांचा सिलसिला सुरू असून जवळपास 24 तास गृह मंत्रालय काम करत आहेत। कुठल्याही राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशात कोणतीही समस्या कधीही निर्माण झाली तरी गृह मंत्रालयाकडून तातडीने मदत किंवा सहकार्य करण्यात येत आहे। उपलब्ध माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रालयामध्ये 24 तास राज्यमंत्र्यांनी उपस्थित असणे गरजेचे असल्याचा आदेश दिला आहे। शहा यांच्या आदेशानुसार जी किशन रेड्डी आणि नित्यानंद राय हे
दोघे वेगवेगळ्या वेळी गृह मंत्रालयामध्ये उपस्थित राहत आहेत. देशात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता, पण त्याच केरळमध्ये आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढते, पण केरळमध्ये आता कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे 3-4 आहे. केरळने कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख कसा कमी केला, त्यावर कसे नियंत्रण मिळवले हे समजून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे इतर राज्यांनी देखील याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 3 मे पर्यंत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत फ्लाईट्स रद्द करण्यात आल्याचे पत्रक डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कडून जारी करण्यात आले आहे. याआधी नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत फ्लाईट सुरू करण्याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही असे सांगितले होते. महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रोज सरासरी कोरोनाचे 100 रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरचं आव्हान वाढलं आहे. गेल्या 12 तासात राज्यात 121 कोरोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या 2455 वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना रुग्णांची गेल्या 12 तासातील आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात 12 तासात 121 कोरोना बाधित आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजेच 92 कोरोना बाधित सापडले आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते, त्यामुळे पुण्यातील मृतांची संख्या आता 38 झाली आहे. पंतप्रधानांनी देशभर लॉकडाऊनची मुदत वाढविल्यानंतर गोव्यातील सरकारी कार्यालय सुरू होणे येत्या दिनांक 20 पर्यंत लांबणीवर पडले आहेत. काही इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी लोकांना गरज असल्याने सुरू राहतील असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी जाहीर केले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच शिक्षकांनीही कार्यालयात यावे म्हणून गोवा सरकारने जी परिपत्रके जारी केली होती ती तूर्त दिनांक 20 एप्रिल पर्यंत स्थगित केली जात असल्याचे ते म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बसची व्यवस्था सुरू करण्यात आली होती, पण तो निर्णयही आता स्थगित झाला आहे. दिनांक 20 नंतर त्याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल. राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाईल. तथापि केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे उद्या बुधवारी आल्यानंतर मग गोवा सरकार कोणते उपक्रम किंवा व्यवसाय सुरू ठेवावेत हे निश्चित करेल. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहू नये, त्यांनी अभ्यास करावा व कायम शिक्षकांच्या संपर्कात राहावे असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. कोरोना व्हायरसचे 2 हात करण्यासाठी प्रत्येक जण जमेल तशी मदत करायला तयार आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी पर्यंत मदतीचा ओघ येऊ लागला आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 25,000 पीपीई किट्सचे वाटप केले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर नर्सेस यांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी शाहरुखने हे पीपीई किट्स वाटले आहे. शाहरुखच्या या बहुमोलाच्या मदतीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत. चीनची स्मार्टफोन कंपनी वन प्लस आज आपली खास 8 सीरीज लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी वन प्लस 8 आणि वन प्लस 8 प्रो हे 2 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग आधी वन प्लस 8 सीरीजची माहिती लीक झाली होती, ज्यात संभावित किंमत आणि काही फीचर्स माहिती उघड झाली आहे. वन प्लस 8 सीरीज मध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कंपनी आज वन प्लस 8 च्या 5G व्हेरियंटची घोषणा करण्याची शक्यता आहे. वन प्लस 8 सीरीजचा लॉन्चिंग कार्यक्रम भारतात आज रात्री 8:30 सुरू होणार आहे. हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहता येऊ शकतो. कोरोना व्हायरसचे संकट वरदान ठरू शकते अशी वाहन उद्योग क्षेत्राला आशा आहे. कोरोना संकट निर्माण होण्याआधीपासून
वाहन उद्योग क्षेत्र मंदीचा सामना करत आहे. सध्या सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर वाहन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असे मत मारुती सुझुकीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी व्यक्त केले. जगभरात भीतीचे वातावरण तयार केलेल्या कोरोना व्हायरसने क्रिकेट विश्वाला धक्का दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जफर सरफराज यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ते 50 वर्षाचे होते. कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 3 दिवसांपूर्वी त्यांना पेशावर मधील एका खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल केले होते. जफर सरफराज यांनी 1988 मध्ये पदार्पण केले होते. पेशावर संघाकडून त्यांनी 15 प्रथम श्रेणी सामन्यात 616 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाकडून सरफराज यांनी 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. 1994 मध्ये सरफराज यांनी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते पेशावरच्या सिनियर आणि 19 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक होते. देशभरात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. यामुळे IPL 13व्या हंगामाची स्पर्धा होणं अधिक कठीण होऊन बसलं आहे. मात्र यंदाचा IPL न झाल्यास धोनीला भारतीय संघात पुनरागमन करणं कठीण होईल असं मत माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे. दरम्यान धोनीनंतर लोकेश राहुल हा संघात यष्टीरक्षणासाठी योग्य पर्याय असल्याचंही गंभीरनं म्हटलं आहे. अर्थात त्याचं यष्टीरक्षण हे धोनी इतकं चांगलं नाही, पण तुम्ही T20 क्रिकेटचा विचार केला तर तो उपयुक्त खेळाडू आहे असेही गंभीरने स्पष्ट केले आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.